डियर स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण बेसिक ग्रामर सुरू केलेले. बेसिक ग्रामर मध्ये आज आपण पाहणार आहोत हाऊ टू मेक सेंटेन्स, वाक्य कसं बनवायचं. हा एक पहिल्या भागामध्ये थोडासा भाग पाहिला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. जर स्पर्धा परीक्षा वगैरे तुम्ही देत असाल किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे की सेंटेन्स म्हणजे नेमकं काय आणि सेंटेन्सचे प्रकार. तर आपण इथे येतो आहे. आता पहा, सेंटेन्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. सेंटेन्स म्हणजे वाक्य. ओके, आता वाक्य केव्हा तयार होत असतं? शब्दांचा ज्यावेळेस समूह असतो त्यावेळेस तिथं वाक्य बनतं. ओके, आता या ठिकाणी आता समजा ही इज अ टीचर. हां, एक उदाहरण घ्यायला लागलो. ही इज अ टीचर. आता या ठिकाणी ही इज अ टीचर हा एक शब्द, हा एक शब्द, हा एक शब्द, हा एक शब्द. मग सेंटेन्सची व्याख्या काय केली? अ ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स. ही पूर्ण व्याख्या नाही. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज कम्प्लीट सेन्स. विच हॅज कम्प्लीट सेन्स म्हणा किंवा कम्प्लीट मिनिंग म्हणा, ज्याला की परिपूर्ण अर्थ आहे त्याला म्हणायचं वाक्य. शब्दांचा समूह ज्याला की परिपूर्ण अर्थ आहे त्याला म्हणायचं वाक्य. किंवा दुसरी व्याख्या, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स इज कॉल्ड, त्याला सेंटेन्स म्हणायचं. मिनिंगफुल वर्ड्स, अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स कॉल्ड आहेत त्याला म्हणायचं सेंटेन्स. चला, ओके, आम्हाला एवढं कळलेलं आहे. आता सेंटेन्सचे दोन पार्ट असतात. सेंटेन्स हॅज टू पार्ट्स. हां, हा डायग्रामॅटिकली तुम्ही तर बघा, सेंटेन्स हॅज टू पार्ट्स. हा जो काही सुरुवातीला आलेला जो शब्द आहे त्याला सब्जेक्ट म्हणायचं. हां, त्याला सब्जेक्ट म्हणायचं आणि त्याला मराठीमध्ये आपण त्याला उद्देश म्हणतो. आणि उद्देश सोडून जो काही बाकीचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात प्रिडिकेट. मी पाठीमागच्या भागात घेतलं होतं. वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द येतो त्याला उद्देश म्हणायचं, त्यालाच आपण कर्ता म्हणतो. कर्ता सोडून जो काही पार्ट असतो त्याला म्हणायचं विधेय म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? विधेय. उद्देश आणि विधेय, सब्जेक्ट अँड प्रिडिकेट, दीज आर द टू पार्ट्स ऑफ इच सेंटेन्स. एका वाक्याचे दोन भाग असतात. ओके, आता पहा, जे सुरुवातीला येतं त्याला उद्देश म्हणायचं, जो क्रिया करतो त्याला उद्देश म्हणायचं. संपलं. आणि तो सोडून जो काही पार्ट असेल त्याला काय म्हणायचं? प्रिडिकेट म्हणायचं, विधेय म्हणायचं. मग विधेयमध्ये काय असतं? व्हर्ब पण येतं आणि त्या ठिकाणी मग नंतर ऑब्जेक्ट येईल किंवा कॉम्प्लिमेंट वगैरे येईल. ओके, ते येतं प्रिडिकेटमध्ये. हां, जी काही माहिती उद्देशाबद्दल सांगितलेली असते त्याला म्हणायचं विधेय. आणि जो सुरुवातीला येतो, जो कर्ता असतो, महत्त्वाची भूमिका त्याचीच असते, त्याला म्हणायचं उद्देश. ओके, हे दोन पार्ट संपले. हे अगोदर आपण भाग घेतलेला होता. तर आपण पाहायला लागलो तर वाक्याचे प्रकार, देर आर फोर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्याचे प्रकार एकूण चार आहेत. तर त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे असरेटिव्ह सेंटेन्स. हां, असरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं त्यालाच आम्ही दुसरं एक नाव दिलेलं आहे स्टेटमेंट. हां, त्यालाच आम्ही तिसरं नाव दिलेलं आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर म्हणलं ऐका, आता तुम्हाला परीक्षेमध्ये जर वेगळ्या पद्धती विचारलं सांगता येईल. असरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स यालाच मराठीमध्ये आम्ही म्हणतो विधानार्थी वाक्य. आता अगदी म्हणलं ऐका, ज्या वाक्यातून एखादं विधान केल्या जातं त्या वाक्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याला व्याख्या काय केली आपण? ज्या वाक्यातून एखादं विधान केल्या जातं त्याला विधानार्थी वाक्य. त्याला असरेटिव्ह सेंटेन्स म्हणायला लागलो, त्याला स्टेटमेंट म्हणायला लागलो की त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायला येतं. आता याला इंग्लिशमध्ये व्याख्या कशी करायची? अ सेंटेन्स विच इज यूज टू गिव्ह स्टेटमेंट. अ सेंटेन्स विच इज यूज टू गिव्ह स्टेटमेंट कॉल्ड आहेत त्याला म्हणायचं असरेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, तर हे आम्हाला व्याख्या कळली. त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे पहा अफर्मेटिव्ह
आणि दुसरा आहे त्याचा प्रकार निगेटिव्ह. हां म्हणजे विधानार्थी वाक्याचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत, एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा निगेटिव्ह सेंटेन्स. मी एक सोपं सोपं उदाहरण घेतो त्याच्यामध्ये. हां आता पहा, ही इज गुड, तो चांगला आहे. आता त्याचाच नकारार्थी आपण काय करायला लागलो, याचा हे गुडचा विरुद्धार्थी शब्द वापरून आपण निगेटिव्ह करतो. म्हणजे ही इज नॉट काय बॅड, तो वाईट नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, तो चांगला. म्हणजे हे दोन प्रकार झाले, अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. दीज आर द टू काइंड्स ऑफ काय म्हणायचं, असेरेटिव्ह सेंटेन्सचे. सातवीपर्यंत मग ही इज नॉट गुड असंही चालतं, पण सातवीच्या नंतर आपल्याला त्या पद्धतीने घ्यावं लागतं. हे झालं असेरेटिव्ह सेंटेन्स आणि त्याचे दोन प्रकार. त्याच्यानंतर आपण नंबर दोनकडे चाललो, सेकंड वन टाईप जो आहे तर आपण चाललो पहा इंट्रॉगेटिव्ह. कोणतं सेंटेन्स? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, किंवा त्याला म्हणायचं अ सेंटेन्स ऑफ क्वेश्चन, त्याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. कोणतं वाक्य? त्याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. आता प्रश्नार्थ वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं, ज्या वाक्यातून प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. आणि प्रश्नार्थक वाक्याचे देखील दोन प्रकार आहेत. आता म्हणणं नाही का त्याच्यामध्ये त्याचे दोन प्रकार आहेत, एक आहे पहा WH टाईप क्वेश्चन आणि दुसरा आहे पहा व्हर्बल टाईप क्वेश्चन, किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणूया, व्हर्बल टाईप क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चन. एक WH टाईप क्वेश्चन आहे, दुसरा व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि त्याला दुसरं एक नाव आहे पहा, त्यालाच म्हणतो आम्ही येस ऑर नो क्वेश्चन म्हणतो. मतलब प्रश्नार्थ वाक्याची व्याख्या तर कळली, ज्या वाक्यातून एखादा प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थ वाक्य म्हणायचं. ओके त्याचे दोन प्रकार. WH टाईप ऑफ क्वेश्चन जे आहे त्याला म्हणायचं विशिष्ट प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य, आणि याला म्हणायचं कोणतं? व्हर्बल किंवा येस ऑर नो टाईप ऑफ क्वेश्चन, साधे साधे प्रश्नार्थक वाक्य. हे झाले दोन प्रकार. आता ज्या वाक्याची सुरुवात WHनं होत असते त्याला म्हणायचं WH टाईप क्वेश्चन, आणि ज्या वाक्याची सुरुवात, ज्या प्रश्नार्थ वाक्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने होत असते त्याला म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन किंवा येस ऑर नो क्वेश्चन. आता या ठिकाणी मी जर सहज विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे, ओके असा प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला व्हॉट आर यू डूईंग, तू काय करत आहेस, व्हाय आर यू प्लेइंग, तू का खेळत आहेस, अशा पद्धतीचं असू शकतं. आता या ठिकाणी विचारलं कॅन यू रन, तू धावू शकतोस का, कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतोस का. आता कुठल्या याच्या हेल्पिंग व्हर्बनं आलेला असेल तो विषय नाही आहे. तर याला म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन, याला म्हणायचं WH क्वेश्चन. याचं उत्तर काय येईल मग? हो यस आय कॅन हेल्प यू, याचं उत्तर येस येईल किंवा नो येईल. आणि याचं उत्तर खूप मोठंसं येत असतं, विशिष्ट प्रकारचं त्याचं उत्तर येतं. तर मला असं वाटतं की दोन तुम्हाला प्रश्नार्थ वाक्याचे प्रकार कळले, WH आणि दुसरं कोणतं? व्हर्बल. ओके आता नंबर तीनकडे आपण चाललो, तर तिसऱ्या प्रकारचं जे आहे सेंटेन्स तर त्याला म्हणतात ते तिसऱ्या प्रकारचं जे सेंटेन्स आहे त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स. कोणतं? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य म्हणायचं. ओके आज्ञार्थी वाक्य. आता एक आज्ञार्थी वाक्याची व्याख्या काय करते? ज्या वाक्यातून आज्ञा दिली जाते त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातून विनंती केल्या जाते त्यास विनंतीवाचक आज्ञार्थी वाक्य. त्याची इंग्लिशमध्ये व्याख्या काय करायची? अ सेंटेन्स विच इज यूज टू कन्व्हे, अ सेंटेन्स विच इज यूज टू कन्व्हे अ कमांड, किंवा त्याला आपण म्हणूया टू कन्व्हे अ ऑर्डर ऑर अ रिक्वेस्ट. अ सेंटेन्स विच इज यूज टू कन्व्हे अ कमांड ऑर ऑर्डर किंवा रिक्वेस्ट इज कॉल्ड, त्याला म्हणायचं कोणतं? इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग इम्परेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. खूप मन लावून लक्ष द्या, अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह काय, अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स, आणि दुसरं आहे निगेटिव्ह
इम्परेटिव सेंटेंस, अफर्मेटिव इम्परेटिव सेंटेंस आणि दुसरा आहे निगेटिव इम्परेटिव सेंटेंस। आता पहा हे तर वाक्याची सुरुवात करताना होत असते म्हणून ते ओळखायला सोपं आहे। डब्ल्यू एस ने काय हेल्पिंग व्हर्ब म्हणून होते ते एक आहे आणि इम्परेटिव सेंटेंस जर ओळखायचा असेल तर त्याची सुरुवातच क्रियापदानं होत असते, व्ही वन न होते त्याला म्हणायचं इम्परेटिव सेंटेंस। ओके, तर त्याचे दोन प्रकार आहेत, एक निगेटिव सॉरी अफर्मेटिव इम्परेटिव सेंटेंस आणि दुसरं निगेटिव इम्परेटिव सेंटेंस। आता इथं पहा वर्बने त्या वाक्याची सुरुवात व्हायला लागली। मी म्हणतो एक उदाहरण घेतो, ओपन द डोर, दरवाजा उघड, हे झालं आज्ञार्थी होकारार्थी आज्ञार्थी वाक्य। आणि या ठिकाणी काय म्हणणार मी त्याच्याच अगेन्स्टमध्ये डोंट ओपन द डोर, दरवाजा उघडू नकोस। मग या वाक्याची सुरुवात कशाने झाली, वर्ब न झाली, आणि या वाक्याची सुरुवात कशाने झाली, डोंट न झाली, डोंट प्लस व्ही वन। तर इम्परेटिव सेंटेन्सचे असे दोन प्रकार आहेत, मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल। आणि शेवटचा जो प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे म्हणजे त्याला म्हणतो आपण उद्गारवाचक वाक्य। कोणतं सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे त्याला म्हणायचं उद्गार वाचक वाक्य। ओके, उद्गारवाचक वाक्य म्हणजे आता उद्गारवाचक वाक्याची व्याख्या काय करता येईल, ज्या वाक्यातून भावना व्यक्त केल्या जातात त्याला म्हणायचं उद्गारवाचक वाक्य, किंवा कोणत्याही प्रकारचा विचार न करता अचानक बाहेर पडलेले जे शब्द असतात त्याला म्हणायचं उद्गारवाचक वाक्य। अ सेंटेन्स विच इज यूज टू एक्सप्रेस फीलिंग, अ सेंटेन्स विच इज यूज टू एक्सप्रेस फीलिंग कॉल्ड त्याला म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। आता याची सुरुवात कशानं होते, ह्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात होत असते एक व्हॉट अन होते आणि दुसरं होत असते हाऊ न होते आणि शेवटी असतं उद्गाराचं चिन्ह। उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया, व्हॉट अ गुड बॉय, व्हॉट अ गुड बॉय यू आर। ओके, बघा एक्सक्लेमेटरी मार्क शेवटी आलेला आहे, वाक्यात सुरुवातीला व्हॉट अ आलेला आहे, त्याच्यानंतर काय आलं विशेषण आलं, व्हॉट अच्या नंतर विशेषण येतं, हाऊच्या नंतर विशेषण येतं। आणि या ठिकाणी आपण घेतलं हाऊ नाईस यू आर, तर या ठिकाणी वाक्याच्या शेवटी काय आलं उद्गाराचं चिन्ह आलं आणि हाऊच्या नंतर काय आलं विशेषण आलेलं आहे। तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्की सगळ्यांना कळलेलं असेल चार प्रकारचे वाक्य, असरेटिव्ह सेंटेन्स आहे, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे। ओके, मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आवडला तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।